शिवजन्मभूमीत दिग्दर्शित व चित्रित झालेला नवा कोरा मराठी चित्रपट येत्या 28 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. लॉकडाऊन बी पॉझिटिव्ह असे या धमाल विनोदी चित्रपटाचे नाव असून अभिनेत्री प्राजक्ता माळी, अभिनेता अंकुश चौधरी, शुभा खोटे यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे पोस्टरचे नुकतेच खासदार संजय राऊत यांच्या हस्ते शिवसेना भवनात रिलीज करण्यात आलाय. चित्रपटाची कथा धमाल विनोदी असून 2.5 तास प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करण्यास हा चित्रपट सज्ज झालाय. नावाप्रमाणेच चित्रपटात लॉकडाऊन मध्ये ठरलेल्या एका लग्नाची धमाल विनोदी गोष्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. लॉकडाऊनच्या निमित्ताने अनेक दिग्गज कलाकारांच्या अभिनयाची मेजवानी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण देखील लॉकडाऊन कालावधीत शिवजन्मभूमी जुन्नर येथे करण्यात आले आहे. या चित्रपटाची निर्मिती शरद सोनवणे, दर्शन फुलपगार, अजित सोनपाटके, सागर फुलपगार यांनी केली असून दिग्दर्शन संतोष मांजरेकर यांनी केले आहे. तर येत्या 28 जानेवारीला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात शिवजन्मभूमीत दिग्दर्शित व चित्रित झालेला लॉकडाऊन बी पॉझिटिव्ह हा चित्रपट पाहायला विसरू नका. या पिक्चरमध्ये अंकुशजी चौधरी हिरो आहेत, प्राजक्ता माळी ज्या आहेत,
त्या हिरोईन आहेत. एक सिनियर अभिनेत्री ज्यांना आपण अनेक वर्ष 50-60 वर्षांपेक्षा जास्तीचा काळ आपण पडद्यावर पाहतोय, त्या फिल्म इंडस्ट्रीच्या आता सगळ्यात असलेल्या जबाबदार कलाकार शोभा खोटे. शोभा खोटे याच्यामध्ये सुंदर पात्र केलेलं आहे. त्यानंतर आनंद इंगळे, संजय मोरे, संजय कामटे आणि कैलासवासी लक्ष्मीकांत बेर्डे यांचा सहभाग होती, म्हणजे धर्मपत्नी प्रिया बेर्डे. त्याचबरोबर काही या पिक्चरच्या कार्यक्रमामध्ये अभिलाषा पाटील या सुद्धा त्यांनी त्या आपल्या पिक्चर मध्ये काम केले, पण दुर्दैवाने त्यांचा मध्या काळामध्ये मृत्यू झाला. त्यांना सुद्धा आपल्या सर्वांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. आपल्या मध्ये राहिलेला नाही, पिक्चर प्रदर्शित होते उद्या 4-4 जानेवारीला आणि तो पिक्चर मध्ये काम करणाऱ्या अभिलाषा पाटील आपला आता आपल्या मध्ये राहिलेला नाही. या पिक्चरला जे संगीत दिलंय ते अविनाशजी विश्वजीत यांनी या पिक्चरला संगीत दिले. 3 गाणी अतिशय चांगली या पिक्चर मध्ये आहेत आणि विशेषत्वाने या पिक्चरचा एक डेमो, म्हणजे आपण म्हणतो ना की सुरुवातीला आपण त्याच्यामध्ये काय काय आपल्याला असं वाटतं की काय त्याच्यामध्ये बदल करायचा का, किंवा ते आम्ही जेव्हा तो मुंबईला चांगल्या ठिकाणी आम्ही तो एक शो ठेवला होता, त्या शोला आदरणीय शिवाजी आठव पाटील असेल आणि बरेचसे लोक म्हणजे अशोक आंडे मराठी पाना, संजय शेख पानसरे, या जी सगळी बऱ्यापैकी जवळ जॉनी लिव्हर साहेब स्वतः आले होते आणि ही सगळी मंडळींनी आम्ही एकत्र बसून ती फिल्म पाहिली जवळजवळ 15 तासाची. इतकं उत्कृष्ट काम झालेलं आहे, खूप चांगला पिक्चर, लोकांना खळखळून या कोरोनाचा विसर पडेल आणि कोरोनानंतर सुद्धा आपण आपलं जीवनमान कसं जगलं पाहिजे, आलेल्या संकटाला आपण कसं सामोर जायला पाहिजे, त्याच्यातून आपण आपले जीवनशैली कशी उंचावली पाहिजे, अशा पद्धतीचा अतिशय आनंदमय आणि तेवढाच माणसाच्या मनाला हर्षोल्लासित करणारा हा चित्रपट लॉकडाऊन बी पॉझिटिव्ह हा उद्याच्या 8 जानेवारीला प्रदर्शित होतोय. महाराष्ट्रातल्या जवळजवळ 360 पेक्षा अधिकच्या थिएटरला एका वेळेला हा पिक्चर लावला जाणार आहे आणि मराठी पॉल आपल्या निमित्ताने सणाच्या निमित्ताने या शोभूमीचं फिल्म इंडस्ट्रीमध्ये हे पॉल पडतोय याचा आनंद आमच्या सर्वांना आहे. मी सन्माननीय दर्शनजी फुलपदार, अलकाताई फुलपदार, सन्माननीय आमचे सागरजी फुलपदार, त्यांचा आमचा अजित सोनपटकी या सर्वांचं मी कौतुक करतो की या मंडळींनी याच्यामध्ये खूप मोठ्या पद्धतीचा सहभाग त्यामध्ये घेतलेला आहे आणि ही सगळी शूटिंग आपल्या जुन्नरमध्ये झाली, याच मातीमध्ये झाली, शिवभूमीमध्ये. विशेषत्वाने आपण जे काही समजा काही बरेचसे काही सीन आहेत ते आपण फिल्म स्टुडिओमध्ये सुद्धा मुंबईला शूटिंग मध्ये केलेले घेतले आहेत आणि गाणी जी आहेत ती गाणी इतकी सुंदर घेतलेली आहे. त्या गाण्याचं आता 1-2 गाणी आम्ही आता उद्याच्या काही दिवसांमध्ये ती बाहेर काढणार आहोत, जेणेकरून ती गाणी लोकांपर्यंत त्यांच्या कानावर आली पाहिजे, त्याचं संगीत, त्या गाण्याचे बोल. आणि म्हणून अशा पद्धतीचा हा सुंदर मराठी पिक्चर आपल्या सर्वांच्या साक्षीने त्या ठिकाणी उद्या येतोय. आपण सर्व पत्रकारांनी याची नोंद घेऊन याची प्रसिद्धी करावी. आपल्या सर्व पत्रकाराला आम्ही 100% हा पिक्चर तुम्ही पाहायला पाहिजे, किंवा पत्रकाराला आम्ही स्पॉन्सर करू, म्हणजे हा मला तुम्हाला पिक्चर दाखवायला आनंद वाटेल, आपल्या फॅमिलीला तुमच्या सेट ते आम्ही 100% ते आमची जबाबदारी आहे. निर्माता म्हणून आम्ही आपल्या सर्व आशीर्वाद करतो आणि आपण सर्वांनी त्या मूवीचा आनंद घ्यावा आणि याची पब्लिसिटी करावी. शेवटी आपलं खपण्यासाठी आपल्याच माणसाने बोलावं लागतं आणि हे मार्केटिंग फार महत्वाचं आहे. मास मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रेस मीडिया असेल, आपण सर्वांनी आम्ही केलेल्या नवीन क्रांतिकारक निर्णयाचं आपण सर्वांनी स्वागत करावं, आम्हाला पाठबळ द्यावं तुमच्या शुभेच्छेच्या जोरावर. या फिल्म इंडस्ट्री सुद्धा जसं मागच्या काल कार्यक्रमामध्ये शरद सोने व्यक्ती नाही एक शिवभूमीची शक्ती म्हणून जी प्रेझेंट झाली महाराष्ट्राच्या पाठलावर, तसं या फिल्म इंडस्ट्रीमध्ये मी आणि माझी भावंड जी आहे, म्हणजे दर्शन असेल, सागर असेल, अजित असेल, अरुण असेल, आम्ही जी सगळी मंडळी एकत्र काम करतो तुमच्या सहित, तर ती फिल्म इंडस्ट्रीच्या निमित्ताने नावं दिली जावी, नवीन नवीन पिक्चर आमच्या हातून होत राहावा आणि ते नवीन दालनामध्ये आपलं पाऊल यशस्वी पडावं. इथे बसलेलं हे जे सूरज वाजगे आहे मुद्दामहून, किरण वाजगे, मी किरणला सांगू इच्छितो की किरण तुझ्यामध्ये सुद्धा एक कलाकार दडलेला आहे आणि मी पाहिलं की अनेक वेगवेगळ्या विषयामध्ये किरणने काम केलेले आहे, कधी वकील झालेला आहे, कधी इन्स्पेक्टर झालेला आहे,
थोड़ झालं की नाही मला माहित नाही, पण नवीन 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 जे काही कलाकारांना सगळ्या गोष्टीची मुभा असते आणि म्हणून या सगळ्या गोष्टीसाठी अशी काही जी काही कलाकार ठरलेले आहेत, कारण जे असं होईल उद्या चांगला याच्यानंतर हा फिल्म हिट झाल्यानंतर नवीन एखादा पिक्चर काढला तर तुमच्यासारखे ज्यांना त्याच्यामध्ये अभिनय करायची संधी जर आम्हाला देता आली तर त्याच्यापेक्षा अजून आमचं काय सौभाग्य असणार आहे. आम्ही आज सगळ्या खेळण्याचा मित्र भेटायचं मोठा माणूस होता, त्याने सांगितलं की साहेब हे शो मध्ये आम्हाला खूप इंटरेस्ट आहे, ज्यांनी कोरोना कलाकारामध्ये काम केलं त्या फॅमिलीला आम्हाला मला हा शो स्पॉन्सर करायचा आहे. म्हणजे आमच्या मनामध्ये हे म्हणजे आयडिया झालेलं आहे की ज्या फॅमिलीने कोरोनामध्ये स्वतःच्या जीवाची बाजी लावली अशा लोकांना, कर्मचाऱ्यांना, डॉक्टर्स, नर्स अशा सर्व लोकांना आम्हाला पिक्चर स्पॉन्सर करायचा आहे. ही थीम आम्हाला एवढी चांगली वाटली त्याची. तो काय म्हणला आम्हाला की साहेब लहानपणापासून मला कोणी लहानपणी विचारलं ना तुम्हाला काय व्हायचंय, तर मी सहज म्हणायचं सांगत की मला ना आयुष्यामध्ये पिक्चर काढायचं आहे. ते म्हणजे साहेब मी शेतीपासून व्यवसायापासून तर राजकारणामध्ये सक्सेस राहिलो, पण पिक्चर काढायची माझी जी इच्छा आहे ती आपण राहिली. तर मी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली आणि मी त्यांना सांगितलं मराठी माणसावर आपण पुढच्या वेळेला संधी देताना हा पिक्चर एकदा तुमचा रिलीज झाला आणि हा मोठ्या प्रमाणामध्ये आपण यश प्राप्त केलं की दुसरी मूवी तुम्हाला बरोबर घेऊन आपण काढू. शेवटी हे महत्वाचं आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्या समोर मी अतिशय मोकळ्या मनाने मांडल्या. लक डाऊन झाली कधी कधी आयुष्यामध्ये टर्निंग पॉइंटला प्रत्येक होत असत, चला कसं मी पॉझिटिव्ह करावं हे आपण सर्वांनी समजून घ्यावं. मी निर्माता म्हणून आपल्या सर्वांना या पिक्चरच्या माध्यमातून एक गोष्ट आवर्जून सांगेल की हा पिक्चर आपला पिक्चर आहे, चंद्रवासियांचा पिक्चर आहे, हा अख्ख्या राज्यावर गाजावा, त्याचा गाजावाजा व्हावा आणि त्या गाजावाजांना तुमच्या सर्वांच्या यशाचे हात त्याच्या पाठीमागे पाडवायला लागावे अशा पद्धतीच्या भावना व्यक्त करतो. आणि मी या पिक्चरच्या बाबतीमध्ये आपण सर्वांनी या पिक्चरचा आनंद लुटावा अशी सद्भावना व्यक्त करतो. जय जय महाराष्ट्र, जय शिवाय. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.